शिरपूल या भागात मला फोन आले की भाजपचे कार्यकर्ते हे पैसे वाढतायत मतदानासाठी लोकांना विकत घेण्याची भाषा ते अगोदर करत होते. आणि काल प्रत्यक्षात जर पाहिलं तर त्या पद्धतीने पाकिट पद्धतीने त्यांनी पैसे वाटण्याचं काम करत होते आम्हाला ही माहिती मिळतात. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर त्यांची व्हिडिओ शूटिंगद्वारे एमआयडीसी पोलीस स्थानकाबद्दल कंप्लेंट केली. गेल्या 20 वर्षापासून यांनी काय केलं रे पण आता जे गौगवार करत होते की मी एवढा विकास कामं केलो एवढा विकास कामं जर आपण केला असता तर तुम्हाला पैसे देऊन आपण विकत घेण्याची पाळी आली असते. लोकांना सगळ्यांना कळून शिकलं आहे तुमच्या हातातून त्यामुळे असे पैसे आता शेवटच्या क्षणी ते वापरण्याचा प्रयत्न करतोय. पण लोकही तितके हुशार आहेत. अनेक लोकांनी सांगितलं की आम्ही पैसे घेतो आमच्या जीवावरती पैसे कमवलेले आहेत आणि त्यामुळं पैसे घेऊन सुद्धा आम्ही तुमच्या बरोबर आहोत आम्ही तुमच्या पाठीमागं विकासाच्या पाठीमागं आहोत असं लोकांनी मला काल अनेक जण भेटून सांगितले. त्यामुळं त्यांनी जरी किती पैसे वाटले तरी त्याचा आता परिणाम काही होणार नाही कारण त्यांच्या हातातून इलेक्शन निघून गेलेली आहे. जवळजवळ 25,000 आणि महेश अण्णांची सीट बसेल त्यामुळं त्या 1.5 लाख कुठेतरी कमी व्हावं म्हणून पैसे वाटण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. पण ही इलेक्शन जनतेने हातात घेतलेली आहे. जनतेने स्वतः ठरवलेलं आहे की 20 वर्षात त्यांनी आपलं काही भलं केलं नाही आपल्या मुलांचं काही भलं केलं नाही आपल्या महिलांसाठी काही केलं नाही. 8-8 खात्याचे मंत्री होते एखाद्या खात्याचं सुद्धा काम त्यांनी या ठिकाणी केलं नाही. 5 वर्ष पालकमंत्री होते एखादं काम मोठं सोलापूरसाठी त्यांनी आणलं नाही. त्यामुळं लोकांमधून भावना आहे की आता आपल्याला यांना इथं थांबवायचं आहे आणि त्यामुळं पैसे जे वाटले गेले त्यांनी जे त्याचा काहीच परिणाम होणार नाही लोकांनी ठरवलेलं आहे की आता परिवर्तन आठळ आहे. आम्ही ज्यावेळेस एमआयडीसी पोलीस स्थानकात गेलो त्यावेळेस त्यांना सांगितलं व्हिडिओ फुटेज दाखवले की जे आपताचे आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यांचे बंधू दोन्ही बंधू त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून पैशाचा वाटप होत होता. पण काही कारणास्तव त्यांना आम्ही थोडं साईडला गेलो तर त्या ठिकाणातून ते पळून गेले. अनेक त्यांचे 2-3 कार्यकर्ते अजून जे होते त्या ठिकाणी ते पळून गेले तर एक कार्यकर्ता सापडला आम्हाला त्या ठिकाणी. ते कार्यकर्त्याला आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलो तर त्यांनी म्हटले की आम्ही त्यांना व्हिडिओ फुटेज दाखवले पण त्यांनी त्यांच्यावरती गुन्हा नोंद केलेला नाहीये. त्यांच्या भावांवरती त्या जो एक कार्यकर्ता सापडला त्याच्यावरती केलेले आहेत आणि पुढील कारवाई निश्चित आम्ही आमचे वरिष्ठ जे नेते आहेत डॉक्टर सुप्रियाताईंसमोर सुद्धा आम्ही हा विषय मांडला. सीपी साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहे की जे उपस्थित होते त्यांचे भाऊ उपस्थित होते त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे.